मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षण चा मार्ग मोकळा झाला, महाराष्ट्रात मात्र आरक्षण नाही। मध्य प्रदेश सरकारने इम्पेरिकल डेटा तयार करून त्याचा संपूर्ण रिपोर्ट सादर केला। आपल्याला कल्पना असेल, साधारण मागच्या आठवड्यामध्ये त्यांनी रिपोर्ट सादर केल्यानंतर त्यांना सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं, हा कन्सॉलिडेटेड रिपोर्ट चालणार नाही, तुम्ही हा रिपोर्ट हा मतदार संघशा म्हणजे लोकल बॉडीशा सादर करा। आज त्यांनी तसा तो लोकल बॉडीशा सादर केला आणि तो रिपोर्ट ऍक्सेप्ट करून मध्य प्रदेशाला ओबीसीच्या आरक्षणासहित निवडणुका घेण्याची परवानगी मिळाली। महाराष्ट्र सरकारने आम्ही गेले 2 वर्ष 2.5 वर्ष सांगतोय इम्पेरिकल डेटा तयार करा, परंतु पहिले तर वर्षभर केंद्र सरकारकडे पोट दाखवलं, त्याच्यानंतर कमिशन तयार केलं तर त्याला पैसे दिले नाहीत, त्यानंतर एक थातुरमातूर रिपोर्ट की ज्याच्यावर तारीख नव्हती, सही नव्हती, डेटा नव्हता असा सादर करून आपलं हसं करून घेतलं। आणि अक्षरशः मी जे वारंवार म्हणालो, ओबीसी राजकीय आरक्षणाची हत्या ही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारने केली। खरं म्हणजे आपण बघा, मागचं जो शेवटचा लास्ट ऑर्डर आहे तो लास्ट ऑर्डर हा महाराष्ट्राचा झाला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मध्य प्रदेशचा झाला। मध्य प्रदेशने दुसऱ्या दिवशी झाल्याबरोबर डेडिकेटेड कमिशन तयार केलं आणि संपूर्ण मध्य प्रदेशाच्या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक लोकल बॉडीमध्ये डेटा तयार केला आणि म्हणूनच आज त्यांना ती परमिशन मिळाली। आमच्याकडे मात्र केवळ राजकारण झालं, मंत्री भाषण करत राहिले, मोर्चे काढत राहिले, मुख्यमंत्र्यांनी कुठलंही लक्ष याच्यामध्ये घातलेलं दिसत नाही आणि त्यामुळे आज मध्य प्रदेशला परवानगी मिळाली आणि महाराष्ट्राचा अजूनही इम्पेरिकल डेटा तयार झालेला नाही। आणि जे लोक वारंवार आम्ही ज्यावेळेस सांगत होतो की सुप्रीम कोर्टाने ट्रिपल टेस्ट केव्हा सांगितली आहे, त्यावेळेस जे लोक आम्हाला सांगत होते की तुम्ही चुकीचं बोलताय, आज त्यांना त्यांच्या डोळ्यामध्ये झणझणीत अंजन हे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने आलेलं आहे। खरं म्हणजे हे सगळं प्रोसेस 1.5 वर्षापूर्वी पूर्ण करून आपण या संदर्भात कंप्लीट आरक्षण देऊ शकलो असतो, कारण ट्रिपल टेस्ट पूर्ण करा अशा प्रकारचा पहिला आदेश 13/12/2019 आलेला आहे, म्हणजे आता जवळजवळ 2.5 वर्षापेक्षा जास्त त्याला होत आहेत। आणि अशा या परिस्थितीमध्ये हे महाराष्ट्र सरकारचं फेलियर आहे, नव्हे तर ओबीसी विरोधी नीती आहे की ज्याच्यामुळे खऱ्या अर्थानं महाराष्ट्र सरकार ओबीसींच्या आरक्षणाची हत्या करून आणि आज या ठिकाणी आपल्या समोर त्याच वेळी मध्य प्रदेशला मात्र इम्पेरिकल डेटा सबमिट केल्याबद्दल परमिशन मिळते आहे। मला असं वाटतं की या सरकारमध्ये जे जबाबदार असतील त्या जबाबदार लोकांनी राजीनामाच दिला पाहिजे। महाविकास आघाडीचे म्हणतात की जो निर्णय मध्य प्रदेशसाठी लागू झाला तो महाराष्ट्रात व्हायला पाहिजे, काय वाटतं? सुप्रीम कोर्टानेच म्हटलंय की या सगळ्या राज्यांना लागू आहे, पण मध्य प्रदेशने ती कारवाई पूर्ण केली। जेव्हा महाराष्ट्राला सांगितलं होतं इम्पेरिकल डेटा, तेव्हाच मध्य प्रदेशाला सांगितलं होतं इम्पेरिकल डेटा। मी आता ऑर्डर वाचली, त्या ऑर्डरमध्ये स्पष्टपणे त्यांनी म्हटलंय की यांनी लोकल बॉडी शहा इम्पेरिकल डेटा ट्रिपल टेस्ट पूर्ण केली आणि म्हणून या संदर्भातली परमिशन आम्ही देतो, इतकं क्लिअर म्हटलंय। हेच आपल्याला करायला पाहिजे होतं, अजूनही ते करायच्याऐवजी या ठिकाणी त्यांना लागू तर आम्हाला का नाही? सुप्रीम कोर्टाने लागूच केलंय, तुम्हीच करत नाही, तुमचा नाकर्तेपणा आहे, महाराष्ट्र सरकारचा नाकर्तेपणा आहे। क्या वजह है कि महाराष्ट्र को 13/12/2019 को ही बताया गया था ट्रिपल टेस्ट पूरा कीजिए। एक साल महाराष्ट्र सरकार ने केंद्र की ओर उंगली दिखाई, उसके बाद कमीशन तैयार किया तो उसको पैसे भी नहीं दिए, स्टाफ भी नहीं दिया, उसके बाद कोई तो रिपोर्ट एक जो कमीशन ने कहा हमने तैयारी नहीं की वो सुप्रीम कोर्ट में दी, सुप्रीम कोर्ट ने गुस्से में आकर उस रिपोर्ट को नकार दिया। उसी समय मध्य प्रदेश को आदेश मिला तो मध्य प्रदेश ने पूरी ट्रिपल टेस्ट तैयार करके रिपोर्ट सबमिट किया। पिछले हफ्ते जब उनका रिपोर्ट गया तो कोर्ट ने उसको ये कहा कि हमने आपको लोकल बॉडी सहित रिपोर्ट मांगा था, आपने कंसोलिडेटेड दिया है। उन्होंने तुरंत लोकल बॉडी वाइज रिपोर्ट ये सबमिट किया, आज उनके रिपोर्ट को मान्य करते हुए उनको ओबीसी आरक्षण के साथ मध्य प्रदेश सरकार को ये परमिशन मिली है।
मैं मध्य प्रदेश सरकार का बहुत बहुत अभिनंदन करना चाहता हूं, और साथ में ये जो नकारा महाराष्ट्र की सरकार है ओबीसी के राजनीतिक आरक्षण की हत्या इस महाराष्ट्र की सरकार ने की है। और अब ये तो स्पष्ट है कि ट्रिपल टेस्ट अगर महाराष्ट्र सही समय पर कर लेता तो यहां पर भी ओबीसी का आरक्षण लागू होता। ये सरकार के कारण वो लागू नहीं हो रहा, क्योंकि ये सरकार ओबीसी विरोधी है, ये सरकार चाहती नहीं है कि ओबीसी को आरक्षण मिले। आघाड़ी सरकार का सीधे तौर पे आरोप केंद्र पे जा रहा है, तो क्या कहा जाए कि कौन गुमराह कर रहा है? केंद्र सरकार गुमराह कर रही है कि राज्य सरकार गुमराह कर रही है? झूठे लोग है, झूठी बात करते हैं। ये तो 1.5 साल पहले स्पष्ट हुआ कि केंद्र का कोई संबंध नहीं है, राज्य को करना है। मध्य प्रदेश ने करके दिखाया, आप सिर्फ भाषण करते रहे, राजनीति करते रहे, क्योंकि मन से ओबीसी को आरक्षण आपको देना ही नहीं है। क्या वजह है कि आरक्षण उनको नहीं देना है? क्या मंशा है? तो राजनीति में दिखाई पड़ रहा है, नहीं देना चाहते, वो दबाव है उनके ऊपर। देवेंद्र जी, अब आपका क्या स्टैंड रहेगा? मान लिया अभी मध्य प्रदेश को मिल गया, हम तो सरकार पर दबाव बनाएंगे, हम आंदोलन करेंगे, सरकार के खिलाफ मैदान में उतरेंगे। ये सरकार ने जो ओबीसी के आरक्षण की हत्या की, सरकार का पर्दाफाश करेंगे। देवेंद्र जी, मराठी कधीपासून आंदोलन सुरुवात होणार आहे? असं आहे की आता तर हे स्पष्ट झालेलं आहे की केवळ आणि केवळ सरकारच्या नाकामीमुळे, नाकर्तेपणामुळे या ठिकाणी हे आरक्षण गेलेलं आहे। त्यामुळे या सरकारला जोपर्यंत हे डेटा सबमिट करत नाही सुप्रीम कोर्टात, तोपर्यंत आम्ही स्वस्त बसू देणार नाही, याविरुद्ध आवाज उठवू, आंदोलन करू, सगळे मार्ग आता आमचे खुले आहेत।